अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तसे सांध्य दैनिक मंडलचे संपादक अनिल अग्रवाल यांच्या वाढदिवस निमित्त मराठी पत्रकार भवनात शुक्रवारी शेकडो पत्रकार सह इतर क्षेत्रातील मान्यवरांनी अग्रवाल यांना भरभरून शुभेच्छा दिल्या। अनिल अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकारांच्या गुणवत्ता प्राप्त पाल्यांचा भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले, तर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा शाल भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले। जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष, राजस्थानी हितकारक मंडळाचे अध्यक्ष तसेच दैनिक मंडळ वृत्तपत्राचे संपादक अनिल अग्रवाल यांच्या वाढदिवसादिवशी जिल्ह्यातून विविध क्षेत्रातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। 3 नोव्हेंबरला सकाळी अनिल अग्रवाल यांच्या मच्छीसाद येथील निवासस्थानी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करून अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या, तर सायंकाळी वॉलकॉट कंपाऊंड जवळील मराठी पत्रकार भवनात अनिल अग्रवाल यांना अनेक मान्यवरांसह प्रिंट इलेक्ट्रॉनिक पत्रकारांनी शुभेच्छा दिल्या। या ठिकाणी पत्रकारांच्या गुणवत्ता प्राप्त पाल्यांचा भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाची सुरुवात प्रज्वलन करून करण्यात आली। कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, आमदार रवी राणा, माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता, हिंदुस्तान वृत्तपत्राचे संपादक विलास मराठेसह अनेक मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांचा अनिल अग्रवाल, सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सुजेतिया सह इतर ज्येष्ठ पत्रकारांनी शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। असे अतिशय तळागाळातील हे व्यक्तित्व, त्यांची त्यांचा जवळून संबंध आलेला आहे। नरेंद्र मुंडे यांचा आयोजक समितीच्या वतीने सन्मान होत आहे। त्या ठिकाणी सत्कार स्वीकारतील पाहुण्यांच्या हस्ते, त्यासोबतच त्यांची नुकतीच तक्षशिला महाविद्यालयाच्या संचालक पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे, सोबतच ते आपले तो आहे। कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर चंदू सोजितिया यांनी केले। अध्यक्ष मान्य श्री नवीन चंद्रजी रेड्डी, सरकार मूर्ति विलासभाऊ मराठे और आज के हमारे इस कार्यक्रम के सरकार मूर्ति अनिल भाव अग्रवाल, जिनका हम आज यहाँ जन्मदिन विविध कार्यक्रमों के माध्यम से मनाने जा रहे हैं। जैसे प्रफुल्ल ने भी बताया कि इस कार्यक्रम का उद्देश्य जन्मदिन के बहाने हमारे जो पत्रकार मित्र, और यह जैसे बताया कि संगठन का कार्यक्रम, यह एक पारिवारिक कार्यक्रम है। यहाँ पर जितने भी हम लोग बैठे हैं, सब एक दूसरे के मित्र, सब एक दूसरे से परिचित। कोई किसी प्रकार का संगठन का कार्यक्रम या कोई संस्था का हमारे मित्र परिवार का कार्यक्रम, और उस मित्र परिवार का मुखिया के रूप में आज हमारे सामने अनिल जी अग्रवाल है, उनका जन्मदिन है। उस जन्मदिन के निमित्त से हमारे पत्रकार जो कई क्षेत्रों में काम करते हैं, कई जगह निश्चित रूप से रिश्तों के साथ में होती है, वो काम करती है, कई जगह वो सम्मानित होते हैं, कई जगह उनको अवार्ड मिलते हैं, उनको मिलते हैं, साथ में उनके बच्चों को भी, जो किसी कुशल नेतृत्व हमारे सामने भी अनिल अग्रवाल के रूप में, पत्रकारों के साथ ही नहीं राजस्थानी समाज के भी वे अध्यक्ष है। और बहुत बड़ा कार्यक्रम अभी उन्होंने वधूवर परिचय सम्मेलन का लिया था, जिसमें कई क्रिया हमें वापस देने, कहने का मतलब ये कि जिस क्षेत्र में भी पत्रकारिता को है ही साथ में, लेकिन सामाजिक क्षेत्र में भी हमारे अनिल भाव ने विशेष कार्यक्रम किया, और इस निमित्त आज उनका सत्कार निश्चित रूप से हम पत्रकारों की ओर से कर रहे हैं, समाज की ओर से भी। वो एक जो उपलब्धि उन्होंने हासिल की, बहुत छोटी उम्र में इन्होंने जो आज हासिल किया है, जो मकाम हासिल किया, मकाम ऐसे ही हासिल नहीं हो जाते, उसके पीछे कई तपस्याएं होती है, कई काम होते हैं, कई रातों का जागरण होता है, कई प्रकार की मेहनत होती है। हमें सिर्फ सामने दिखता है कि शाम को 4 बजे अमरावती मंडल आता है और हम पढ़ के समाचार ले लेते हैं, लेकिन उसके पीछे बहुत लंबी प्रक्रिया चलती है। उस प्रक्रिया का कुशल नेतृत्व के रूप में आज हमारे सामने अनिल जी अग्रवाल है। पत्रकारों के लिए हमेशा प्रयास कर रहे हैं, आज भी जो कार्यक्रम है, जन्मदिन मनाना है, लेकिन किस रूप में मनाना है। हम बाकी जगह केक काट लेते हैं,
बधाइयां स्वीकार कर लेते हैं और वापस एक थैंक्स का मैसेज देके जन्मदिन मन जाता है। लेकिन आज का जन्मदिन अपने पत्रकार परिवारों के साथ में पूरा परिवार पत्रकारों के साथ में तो हम हमेशा मनाते हैं कि उनके परिवार उनके पाले उनके परिवार के जो भी उन्होंने उपलब्धि हासिल की उस रूप में आज यहाँ संगठन द्वारा हमारे संगठन हमारे पत्रकार लोगों के द्वारा मनाया जा रहा है। जो कार्यक्रम है ये पत्रकार लोगों का अनिल भाव उसमें आमंत्रित है बराबर अनिल तो आज इस पत्रकार के रूप में जो हम सब यहाँ उपस्थित है पत्रकारों की हमेशा कार्यरत अभी घरकुल के लिए भी हमारे प्रयास चालू है कि जिस पत्रकारों के पास में खुद के मकान नहीं है उनको मकान देने के लिए पिछले 2 साल से लगातार प्रयास है और बहुत जल्दी हमें उस मामले की सफलता भी प्राप्त होने वाली है। कई पदों पर कुशलता पूर्वक नेतृत्व करते हुए प्रेस को छिड़काव जाए पत्रकारों पर हमले के विरोध की जो समिति बनी है पत्रकारों पर कहीं पर भी हमला था कई बार हमारे साथ में भी अनुभव हुआ है कि पुलिस ने भी कभी प्रेशर किया तो पुलिस से भी सर हमारे संस्था द्वारा पुलिस से भी हम लोग उस समय लड़ पड़े हैं जब पत्रकारों के साथ में अन्याय होता है। तो ऐसी हमारी संस्था के मुखिया ऐसे हमारे परिवार के मुखिया का आज जन्मदिन है और विशेषता है सभी को मालूम है प्रेस काउंसिल के भी सदस्य रह चुके छह साल तक और हमारा इस पत्रकार मराठी पत्रकार संघ के सेकंड टर्म के दूसरी बार के 5 साल से लगातार कुशल नेतृत्व के बजाय मैं कहूंगा परिवार के मुखिया के रूप में बहुत अच्छा नेतृत्व किया बहुत अच्छा मार्गदर्शन किया हमेशा मार्गदर्शन किया। आज इसी उपलक्ष्य में उनका जन्मदिन मनाया जा रहा है मैं समस्त पत्रकार बंधुओं की ओर से उनके परिवार की ओर से उनको हार्दिक शुभकामनाएं देता हूँ और उनके भविष्य उज्ज्वल है और उज्ज्वल भविष्य के साथ में क्योंकि जैसे जैसे उनका भविष्य उज्ज्वल होगा वैसे अपने पत्रकारों का भविष्य उज्ज्वल होते जाएगा इसी शुभकामना के साथ मैं मेरा प्रार्थना जी पे रोकता हूँ। अनिल अग्रवाल यांच्या वाढदिवस निमित्त शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आमदार रवी राणा माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता हिंदुस्तान वृत्तपत्राचे संपादक विलास मराठे सह अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। या कार्यक्रमाचे निमित्ताने सत्कार समारंभाच्या निमित्ताने उपस्थित त्यांच्यावर आजचे सत्कार मूर्ती श्री अनिल भाऊजी अग्रवाल त्यांचा आज वाढदिवस आहे त्यामुळे सर्वप्रथम परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। बडनेराचे लोकप्रिय आमदार अमरावतीचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री रघुभाऊ राणाजी माजी मंत्री आदरणीय श्री जगदीश भाऊजी गुप्ता श्री विलासजी मराठे आमचे मित्र जे नुकतेच आय एन एस सोसायटीवर परत एकदा ज्यांची निवड झालेली आहे त्यांचं सुद्धा अभिनंदन। या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बंधू त्यांचे कुटुंबीय सर्व पत्रकार आणि त्यांचे मुलं बालके सर्व सत्कारमूर्ती आणि सर्व विद्यार्थी ज्यांचा सत्कार झालेला तर अध्यक्षीय भाषण करण्यासाठी मला सांगितलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही बघत आहात एक्झिक्युटिव्ह आहे ब्युरोक्रसी आहे आणि जो चौथा स्तंभ म्हणतो आपण लोकशाहीचा पत्रकार मीडिया त्याच्या मीडिया भवनमध्ये आपण बसलेलो आहोत आणि लोकांची नेहमीच लोकांची भावना तुम्ही व्यक्त करत असता लोकांच्याकडे काय घडत असते लोकांच्या मध्ये काय घडत असते त्यांच्या जीवनामध्ये शासकीय सामाजिक सर्व क्षेत्रांची तुम्ही आज रिपोर्टिंग करता किंवा सर्व माहिती सर्व क्षेत्रांची बाहेर आणता आणि त्यामुळे कदाचित अनेकदा संघर्ष अनेक लोकांशी होतो हे आम्ही त्याचं जीवन उदाहरण पाहत असतो। जसं रवी भाऊ म्हणाले की नेहमी संघर्ष होतो तसं आम्ही तर संघर्ष पाहतो आणि त्याच्यावर कारवाई करतो किंवा ते पाहतो त्याच्यावर जे काही उपाययोजना ते सुद्धा आम्ही करत असतो आणि बऱ्याचदा पत्रकार आणि पोलीस हे सर्व गोष्टींचे दोनच साक्षीदार असतात बाकी समाजातल्या घटकांना सर्व ठिकाणी काय चालू आहे माहीत नसते किंवा आम्ही बऱ्याचदा बघतो इतर जिल्ह्यातले म्हणजे जिल्ह्यामध्ये इतर अधिकारी जे असतात त्यांना काही माहीत नसते काय चालू आहे कुठे काय गडबड झाली काय नाही फक्त पोलीस आणि पत्रकारांनाच माहीत असते कुठे काय झालंय अफकोर्स म्हणजे राजकीय व्यक्तींना माहीत असते त्यांच्या नेटवर्क झालेला आहे कॉम्पिटिशनच्या विभाग सर्वांना माहीत असणे आवश्यक आहे। सर्वप्रथम या ठिकाणी
आपल्या सगळ्यांचे जवळचे नाडके आणि अनेक वर्षापासून वर्तमानपत्रामध्ये छाप ठेवणारे आदरणीय अनिल भाऊ अग्रवाल यांचा वाढदिवस आहे, याचा मी आपणाहून त्यांना शुभेच्छा देतो. आणि या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आदरणीय अमरावती शहराचे कर्तव्य दक्ष आणि आपल्या कायद्याचं पालन बजावणारे असे आदरणीय सी पी साहेब रेड्डी साहेब उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे आदरणीय माजी पालकमंत्री आणि नेहमी सारखीमध्ये राहणारे आणि स्वच्छ मताने आपलं मत मांडणारे असे आदरणीय जगदीशभाऊ गुप्ता यांनी उपस्थित आहेत. आदरणीय आमचे मोठे बंधू ज्यांनी नेहमी मला भावासारखं प्रेम दिलं, त्यांच्या आईने मला मुलासारखं प्रेम दिलं असे आमचे उल्हास दादा मराठे यांनी उपस्थित आहेत. आणि संपूर्ण या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आणि संपूर्ण पत्रकार परिवाराचा एक परिवार. आज खऱ्या अर्थानं अनिल भाऊंकडे सकाळीच घरी जाण्याचं ठरलं होतं, पण थोडा वेळ झाला, जाऊ शकलो नाही. पण आज इथे पत्रकार भवनामध्ये मी पहिल्यांदाच एकदा उजाडायला आलो होतो, दुसऱ्यांदा आता. आणि पत्रकार भवनामध्ये कमी गेलेलं बरं आहे, पण आज अनिल भाऊंनी हा योग आणला. मला असं वाटतं की आज खऱ्या अर्थ त्यांनी वाढदिवसाच्या निमित्त पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियाचे जे युवा पिढीमध्ये मुलं आहेत त्यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी केला. पण सगळ्या मी युथला इथे सांगतो की पत्रकार कोणी बनू नका, वेगळ्या क्षेत्रामध्ये मोठं नाव कमवा. आणि माझ्या मुलालाही सांगतो की राजकारण यायचं नाही, कारण की दोन्ही असे फील्ड आहे ना, आपण आपल्या परिवाराला वेळ देऊ शकतो ना आपण कुठलं आपलं जीवन जगू शकतो. पत्रकारी म्हटलं तर खूप जीवन हा संघर्षाचं जीवन आहे, राजकारण म्हटल्यानंतर ती संघर्षाचं सुद्धा. आणि या संघर्षातून नेहमी आपण जेव्हा काम करतो तर आपल्याला असं वाटतं की कुठल्या वेगळ्या क्षेत्रामध्ये युवा पिढीने पुढे गेलं पाहिजे. त्याचं मार्गदर्शन केलेले विलास भाऊ या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सत्कारमूर्ती या क्षेत्रातले सर्व मान्यवर समोर बसलेले अनेक वर्ष त्यांच्यासोबत संपर्कात राहिला, मामा असो, वडचे असो, अशोक पैल असो, नाराज होऊ नका. खरं म्हणजे अचानक दिवसभरापासून अनिल भाऊचे कार्यक्रम सुरू होते, भेट होत नव्हती. आणि इथे कळ दिलगिरी व्यक्त करतो, अतिशय चांगला कार्यक्रम पत्रकार बंधूंनी इथे घेतलं आणि विशेषत्वानं एक नवीन परंपरा अनिल भाऊंनी सुरू केली की आपल्या स्वतःचा सत्कार न करता या निमित्तानं खऱ्या अर्थानं ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या परिवाराच्या लोकांनी आणि परिवारातले जे सदस्य आहेत त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलं, त्यांचा सत्कार करणं ही नवी कल्पना माझ्यासाठी सुद्धा आहे. श्री रविभाऊ राणा आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, श्री जगदीशभाऊ गुप्ता हा सत्कार सोहळा असल्यामुळे माझे सर्व पत्रकार बंधू, पत्रकार भगिनी आणि आमचे पाल्य आज अनिल भाऊंच्या वाढदिवसानिमित्त प्रफुल्ल घवे, सुरेंद्र आकोडे, सुधीर भारती, अरुण जोशी या माझ्या मित्रांनी हा जो इथे आपल्या पत्रकार बंधू जे विविध ठिकाणी आपलं क्रीडा क्षेत्रामध्ये नाव कमवत असेल अशा आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आज अनिल भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा जो सत्कार समारंभ झाला, खरोखर आपल्या पत्रकार बांधवांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एवढ्या म्हणजे आता अनिल भाऊंनी त्यांच्या भाषणात सांगितलं, कधी कधी मुलाला म्हणजे सकाळी आपण निघतो तेव्हा मुलगा झोपलेला असतो किंवा तो क्लासला गेलेला असतो, आपण जेव्हा ऑफिसमधून घरी जातो तेव्हा तो झोपलेला असतो, असे कधी कधी दोन दोन चार चार दिवस मुलाशी वार्ता सुद्धा होत नाही. परंतु अनिल भाऊंनी खरोखर त्यांचे
एक त्यांच्या डोक्यामध्ये ज्या आयडिया येतात की माझा सत्कार करायचा नाही, पाल्यांचा सत्कार करायचा, याच्यामध्येच माझा वाढदिवस साजरा होणार आहे. खरोखर अनिल भाऊ तुम्हाला सलाम आहे. या दरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांना भेटवस्तू आणि शाल पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, तर पत्रकारांच्या प्राविण्याप्राप्त पाल्यांना सुद्धा सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात पत्रकारांच्या पाल्यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्या. मला माझ्या फॅमिलीला, माझ्या कोचला, कारण जर HVPM श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची मी विद्यार्थिनी, जर HVPM माझे कोच मिस्टर राहुल उगले सर आणि माझे काका मिस्टर मनोज मानदकर ते जर माझ्या मागे नसते तर आजपर्यंत मी इथे पोहोचू शकली नसती. सो थँक्यू सो मच तुम्ही मला इथपर्यंत पोहोचवलं. मी म्हणजे स्पीचलेस आहे त्या गोष्टीसाठी. थँक्यू सो मच. कार्यक्रमाला प्रिंट, इलेक्ट्रॉनिक पत्रकारासह अनेक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.